पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने औरंगाबाद तालुक्यातील लाड सावंगी या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्यांपासून सतर्क कसे राहावे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली आहे. दरोडा, घरफोडी, चोऱ्या यापासून सर्वांनी सावध राहावे. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये संशयित व्यक्ती आढळल्यास कसे ओळखावे, अलिप्त राहणीमान, अनोळखी व्यक्तीसोबत उठबस, आर्थिक स्वरूपाचे स्रोत अचानक वाढ करणे, बाहेरील राज्य आणि देशातील लोकांशी संपर्कात सतत बोलणे, नियमित वागण्यात अचानक बदल करणे, घराचे दरवाजे कुलूप लॉक साखळीने पॅक करावे, तसेच दरवाजा बंद करताना सेफ्टी चेन किंवा साखळीचा वापर करणे, रात्री कुणी दरवाजाची बेल वाजवली किंवा ठोठावली तर सावध भूमिका द्या, लगेच दरवाजा उघडू नका, आधी खिडकी वाटे पहा की बाहेर कोण आहे, तसेच प्रवास करताना रस्त्यावर वर्दळ जिथे कमी असेल तिथे कुणीही थांबू नाही, शक्य झाल्यास पेट्रोल पंपावर थांबा घेणे, मंदिरात देवदर्शन करताना काळजी घेणे, याचबरोबर आपल्या बँकेतून रक्कम काढताना जास्त रक्कम काढू नका, अनोळखी व्यक्ती आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, दक्षता समिती, ग्राम संरक्षण दल समिती स्थापन करून युवा वर्गांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, रात्री मुख्य चौकामध्ये 5 पेक्षा अधिक युवा तरुणांनी थांबावे, गल्लोगल्ली मंडळाने लक्ष ठेवावे, यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यामार्फत लाड सावंगीसह अनेक गावांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, PSI भालेराव, बीड जमादार ताराचंद खडे, लाड सावंगी गावचे सरपंच सुदाम पवार, उपसरपंच गणेश पवार, माजी उपसरपंच बाळासाहेब पडूळ, माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णू खरपे, संजय भालेराव, सुनील हिवराळे, ग्रामपंचायत सदस्य दामोदर भालेराव, पोलीस पाटील गणेश नाईक, विनोद कोंडके, सामाजिक कार्यकर्ते संदीप शिंदे आणि पवन पडूळ, किशोर नाईक, रवी भालेराव, नितीन नाईक, सुभाष नाईक, नेहाला शेख तसेच गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गणेश पवार, MCN News, लाड सावंगी.